वर्ग आणि वर्गमूळ, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण वर्ग आणि वर्गमूळ म्हणजेच स्क्वेअर्स अँड स्क्वेअर रूट्स संबंधित क्रियापद कलाप करूया. समजा आपल्याकडे एन नंबर आहे, तर तो परिपूर्ण वर्ग म्हणजेच परफेक्ट स्क्वेअर आहे की नाही हे कसे कळेल? आणि त्या संख्येचा वर्गमूळ म्हणजेच स्क्वेअर रूट किती असेल? चला शोधण्यासाठी क्रियाकलाप करूया. सर्व पेन्सिल, स्केल आणि आलेख कागद घ्या. चला 25 संख्या तपासूया. आपण 25 वर्ग युनिट्सच्या क्षेत्रासह ग्राफ कागदावर एक वर्ग काढू शकता? प्रयत्न करा. होय, आपण येथे एक वर्ग बनवू शकतो ज्याचे क्षेत्रफळ 25 वर्ग युनिट्स इतके आहे. लक्षात घ्या की आलेख कागदावरील सर्वात लहान वर्ग क्षेत्रफळ एक वर्ग युनिट आहे. ह्या वर्गाचे क्षेत्रफळ हे सर्व आहे. युनिटच्या वर्गच्या क्षेत्राची बेरीज समान असेल. येथे असे 25 वर्ग आहेत, म्हणून ह्या वर्गाचे क्षेत्रफळ 25 वर्ग युनिट्स इतके असेल. आपण येथे वर्ग क्षेत्रासाठी सूत्र वापरू शकतो. ह्या वर्गाच्या बाजूच्या लांबीवरून आपण हे तपासू शकतो की ह्या वर्गाच्या सर्व बाजू 5 युनिट्सच्या असतील. ह्या वर्गाचे क्षेत्रफळ 5 समान 25 चौरस युनिटचे वर्ग असेल. ह्यावरून आपल्याला आढळेल की संख्या 25 एक परिपूर्ण वर्ग आहे ज्याचा वर्गमूळ आहे 5. ह्या वर्गाची बाजू 5 युनिट्स इतकी आहे, कारण 25 चा वर्गमूळ 5 आहे. चला पुढे जाऊया. आपल्या सर्वांना माहित आहे की 36 संख्या देखील एक परिपूर्ण वर्ग आहे. म्हणजेच आपण ह्याप्रमाणे आलेख कागदावर 36 वर्ग युनिटचा वर्ग बनवू शकतो. अशा प्रकारे आपण पाहू शकता की हा वर्ग 36 लहान वर्गांनी बनलेला आहे. तुम्हाला माहित आहे की 36 चा वर्गमूळ 6 आहे, म्हणून ह्या वर्गाच्या बाजू 6 युनिट्सच्या समान आहेत. आता 34 सारख्या नव्या क्रमांकावर चर्चा करूया. संख्या 34 एक परिपूर्ण वर्ग आहे का? आपण 34 चा वर्ग काढू शकता का ज्याचे क्षेत्रफळ 34 वर्ग युनिट असेल? आपल्याला 34 चा वर्गमूळ सापडेल का? चला आलेख कागदावर 34 वर्ग युनिट्सचा वर्ग बनवण्याचा प्रयत्न करूया. आपण पाहू शकतो की असा कोणताही वर्ग तयार केलेला नाही, कारण 34 परिपूर्ण वर्ग नाही. परंतु ही संख्या 34, 25 आणि 36 च्या दरम्यान येते, म्हणूनच 34 च्या वर्गमूळाचा देखील ह्या संख्येच्या वर्गमूळामध्ये समावेश केला जाईल. म्हणजेच 34 चा वर्गमूळ 5 आणि 6 च्या दरम्यान असेल. हे 5 पेक्षा जास्त परंतु 6 पेक्षा कमी असेल. आणि अशा प्रकारे आपण संख्या 34 जो परिपूर्ण वर्ग नाही या संख्येच्या वर्गमूळाचा अंदाज लावला आहे. याचप्रमाणे तुम्ही 54 वर्गमूळ शोधा. आपल्याला आढळेल की 54 वर्ग 7 आणि 8 च्या दरम्यान आहे. ह्या क्रियेतून अधिक संख्या घेऊन आपण त्यांच्या वर्गमूळाचा अंदाज लावू शकता. ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.